महाराष्ट्र शासनाच्या बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प स्मार्ट या योजनेअंतर्गत सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील पेरले येथील पीजी भोसले फार्म प्रोड्युसर कंपनीला मान्यता देण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प स्मार्ट या योजनेअंतर्गत सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील पेरले येथील पीजी भोसले फार्म प्रोड्युसर कंपनीची निवड करण्यात आली आहे. पीजी भोसले फार्म प्रोड्युसर कंपनी लिमिटेडचे कार्यकारी संचालक विजयसिंह भोसले यांना यावेळी कृषी विभागाच्या वतीनं कृषी उपसंचालक विजयकुमार राऊत यांच्या हस्ते मान्यतापत्र देण्यात आलंय. मान्यतापत्र घेताना कंपनीचे लेखापाल योगेश विसापूरकर, कंपनीचे संचालक तानाजी जाधव, विनोद सूर्यवंशी हे उपस्थित होते. यावेळी सातारा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव शेळके, कृषी उपसंचालक विजयकुमार राऊत यांनी विजयसिंह भोसले यांना शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र शासनाच्या बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्पांतर्गत पेरले येथील पीजी भोसले फार्म प्रोड्युसर कंपनीला तृणधान्य, कडधान्य, दाल मिल, आटा प्लांट, कॅटल फीड प्लांट, बेसन प्लांट तसेच कडधान्य पिकाचे संकलन, प्रतवारी आणि पॅकिंग करून खरेदीदारास विक्री तसेच साठवणूक करून विक्री या उपक्रमास कृषी विभागाच्या वतीनं मान्यता देण्यात आली आहे.